राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचं यंदाचं हे एकविसावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचं अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निर्मिती व्हावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागील वीस वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करीत आहेत यंदाचे या दिवाळी अंक स्पर्धेचं एकविसावं वर्ष आहे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमांकास पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांकास पस्तीस हजार तर तृतीय क्रमांकास वीस हजार तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी सात हजार उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट प्रत्येकी अडीच हजार उत्कृष्ट विशेष अंकास पाच हजार उत्कृष्ट पाच हजार त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास साडेसात हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांकास तीस हजार द्वितीय क्रमांकास पंधरा हजार आणि तृतीय क्रमांकास साडेसात हजार दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी तीन हजार आणि सर्व पुरस्कार प्राप्त अंकांना सन्मान चिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रति शंभर रुपये प्रवेश फी सह एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत पाठवाव्यात दिवाळी अंक पाठवण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाशी किंवा नऊ सात सहा नऊ चार शून्य नऊ एक सहा एक या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन आयोजकांनी केले आहे